आणि महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेट नाकारली आहे. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अजितदादांच्या भेटीची वेळ मागितली होती, मात्र भेट नाकारल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांची भेटीची वेळ मागितली होती, मात्र ही भेट नाकारण्यात आल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे. योगेश, या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अजित दादांनी यांची भेट नाकारली आहे का? गेल्या वर्षभरापासून या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती ही रखडलेली आहे, त्यामुळे आज सकाळी या सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आश्वासित केलं होतं की तुम्हाला अजितदादांची भेट ही 4 वाजता घडून देऊ, मात्र आत्ता ही भेट नाकारण्यात आल्याचं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं तुम्हाला आत्ता तुम्ही या ठिकाणी आला होता, सकाळी तुम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं, आत्ता नेमकं काय घडलं? आम्हाला सकाळी सांगण्यात आलं आंदोलनाच्या ठिकाणी तुम्हाला माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट संध्याकाळी 4 वाजता दिली जाईल, पण सध्या इथं आल्यानंतर भेटायला त्यांनी भेट नाकारलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा मुळात मुद्दा त्यांना ऐकून घ्यायचा नाही का माननीय उपमुख्यमंत्र्यांना? का आमच्या जर आमच्या समस्या असतील, आमचा आवाज असेल, तर आम्ही कोणापुढे विषय मांडायचा? आज महाराष्ट्रातील जे काही वंचित घटक आहेत, ज्यांच्या कुठल्याही प्रकारच्या नियुक्त्यांसाठी SC ST OBC असतील, महिला असतील, त्यांच्या नियुक्तीसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. सुप्रीम कोर्टनी जे काही 5 मेला सांगायचं आरक्षणाच्या माध्यमातून जे काही सुप्रीम कोर्टनी क्लिअर कट वर्डिक दिलेलं आहे, मग आता ह्या 87% उमेदवारांवरती कशासाठी अन्याय सुरू आहे? ह्याच्याच निमित्तानं आज आम्ही भेट घेण्यासाठी आलो होतो, पण आमची भेट नाकारण्यात आली. आता या ठिकाणी काय घडलं? तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी आला होता, मात्र पोलिसांनी तुम्हाला या ठिकाणी बाहेर काढलं. हो, आम्ही 50-60 लोक इथं आलो होतो, जमलो होतो, पण त्यांनी आम्हाला 5 विद्यार्थ्यांना भेटण्याची परवानगी दिली, बाकीच्या सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलेलं आहे. पण 5 विद्यार्थ्यांची जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा आमची भेट नाकारण्यात आलेली आहे. नक्कीच योगेश.